रिझर्व्ह बँकेची आज परिस्थिती वेगळी असून लोकशाहीमध्ये अशा संस्थांना जपायची असते. राजकीय फायद्यासाठी रिझर्व्ह बँकेत जर हस्तक्षेप केला तर देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येत आहे, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील मणिभाई देसाई पतसंस्था रौप्य महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात ते आले होते. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते बँकेच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला विश्वास देवकाते, रमेश थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. मणिभाई देसाई या पतसंस्थेने गरिबांना आधार देण्याचे काम केले. हल्ली आदिवासी भागातील नागरिकांना या राष्ट्रीय बँका खालच्या दर्जाची वागणूक देतात, तर एखादा चांगल्या घरातील व्यक्ती असला तर त्याला सन्मानपूर्व बँकेत आदरातिथ्य केले जाते. परंतु त्या आदिवासी आणि चांगल्या घरातील व्यक्तीमध्ये एका कपड्याचा फरक असतो, दोघांची गरज तीच असते. अशा प्रकारची वागणूक या राष्ट्रीय बँका गरिबांना देण्याचा प्रकार सुरू झाला असून याबद्दल शरद पवार यांनी खेद व्यक्त केलाय. हक्काने जायची ठिकाण कोणतं असेल त्याची पतमोजवता संस्था. मोठ्या बँकेमध्ये गेल्याच्या नंतर खूप फिरलेला त्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी संधी मिळत नाही, पण गावच्या पतसंस्थेमध्ये गेल्याच्या नंतर त्याला सन्मानानं त्या ठिकाणी वागणूक दिली जाते, त्याचं दुखणं समजून घेतलं जातं, त्याची गरज भागवली जाते. आणि मला आनंद आहे की तो घेतलेला पैसा योग्य रीतीने खर्च करतो आहे का नाही याच्यावरसुद्धा पतसंस्थेचं लक्ष असतं. आणि त्यामुळं वसुलीच्या संबंधीचे प्रश्न आज या ठिकाणी बघायला मिळत नाही. आणि याच्या उलट आहे की राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ते चित्र वेगळं दिसतं. रिझर्व्ह बँकेसारख्या संस्था जतन करण्याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे. ही संस्था देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अशा संस्थेत जर राजकीय हित पाहून हस्तक्षेप केला जातो तेव्हा देशाची अर्थव्यवस्था बिघडते, त्याचे परिणाम काय होतात ते आपण पाहिलं आहे, असं मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.